पनवेल महापालिका क्षेत्रातील करवले ओवे पेठ तसेच पनवेल शहरातील मस्जिद परिसरातील रस्ते नाले गटाऱ्यांवरील तुटलेली झाकणे पथदिवे यांसारख्या समस्या आहे या संदर्भात माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी मंगळवारी पाहणी दौरा केला तसेच याचा आढावा घेऊन या समस्या लवकरात लवकर सोडविण्यात येतील असे आश्वासन दिले आहे पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी मंगळवारी केलेल्या पाहणी दौऱ्यावेळी करवले तसेच रस्ते आणि गणपती विसर्जन घाट अंगणवाडीची तसेच ओवड येथे रस्ते पथ दिवे पेट गावात रस्ते हायमास दिवे मलनिस्सारण वाहिन्या पाण्याच्या लाईन यांसारख्या समस्यांची पाहणी केली तसेच पनवेल येथील दाऊदी बोरा जमात सिमेंटरी कर्बस्थान ट्रस्टच्या मस्जिद परिसरातील साफसफाई आणि गटारांवरील तुटलेल्या झाकणांची पाहणी केली या दरम्यान परेश ठाकूर यांनी करवले येथे पाणी पुरवठा विभागाचे अभियंता श्री चव्हाण यांच्यासोबत चर्चा केली व या समस्या लवकरात लवकर सोडविण्यात येतील असे सांगितले या पाहणीवेळी माजी नगरसेवक हरेश युवा मोर्चाचे विनोद घरत श्री म्हात्रे भाजप नेते प्रभाकर जोशी सचिन वास्कर इर्शाद शेख जयदा दास तेलवणे विशाल जोशी संदीप वास्कर दशरथ जोशी अल्पसंख्याक मोर्चाचे मनसूर पटेल साजिद पटेल रमजान शेख एजाज पटेल माणिक म्हात्रे निर्दोष केणी गोपीनाथ पाटील वासुदेव माळी संतोष पाटील संतोष मढवी लालचंद मढवी योगेश पाटील जितेश म्हात्रे महापालिकेचे अभियंता संजय कटेकर मस्जिद परिसराच्या पाहणीवेळी सचिव एम अलिया सगर गोलवाला इद्री शायर एम जोहर वोहरा एम मुर्तजा वोहरा मोहम्मद वोहरा हो मोहम्मद वोहरा हो अली अकबर सारीवाला यांच्यासह मान्यवर उपस्थित होते